नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक लोंडे आकाश तर बी कॉम थर्ड इयर या वर्गाचे माझ्याकडे दोन विषय देण्यात आलेले आहेत एक मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि एक इंडियन इकॉनॉमिक तर आपण या लेक्चरमध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंगचा सिलेबस लिहून घेणार आहात आणि पुढल्या लेक्चरमध्ये इंडियन इकॉनॉमिकचा सिलेबस आपण लिहून घेणार आहात तर आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगचा सिलेबस लिहून घेऊ लगेच नोट डाऊन करून घ्या तुम्ही तर युनिट फर्स्ट इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट अकाउंटिंग देण्यात तुम आलेलं आहे त्यामध्ये काय काय आहे बघा मिनिंग आहे नेचर आहे स्कोप आहे अँड फंक्शन आहे म्हणजे मिनिंग नेचर स्कोप अँड फंक्शन ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटिंगचा अर्थ स्वरूप त्याची व्याप्ती त्याचे कार्य हे बघायचे तर रोल ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग इन डिसिजन मेकिंग पुढला पॉईंट जे काही निर्णय प्रक्रियेमध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंग कशा पद्धतीची भूमिका बजावत असते हे बघायचं आहे त्यानंतर मॅनेजमेंट अकाउंटिंग अँड फायनान्शियल अकाउंटिंग मॅनेजमेंट अकाउंटिंग काय आहे आणि फायनान्शियल अकाउंटिंग काय आहे दोघांमध्ये किती जवळचा संबंध आहे काय एकमेकावर आधारित आहेत याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे पुढला आहे युनिट फंड फ्लो स्टेटमेंट फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये काय काय आहे बघा इंट्रोडक्शन आहे मिनिंग आहे इम्पॉर्टन्स अँड लिमिटेशन ऑफ फंड फ्लो स्टेटमेंट म्हणजे दुसरा युनिट फंड फ्लो स्टेटमेंट त्यामध्ये बघा पहिला घटक इंट्रोडक्शन मीनिंग आहे इम्पॉर्टन्स अँड लिमिटेशन ऑफ फंड फ्लो म्हणजे प्रस्तावित स्वरूपामध्ये फंड फ्लो स्टेटमेंटविषयी माहिती आहे त्याचा अर्थ आहे महत्त्व आहे त्यानंतर ज्या काही मर्यादा दिलेल्या आहेत फंड फ्लो स्टेटमेंटच्या ते बघायचं आहे त्यानंतर प्रिपरेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल अँड फंड फ्लो स्टेटमेंट म्हणजे जे काही फंड फ्लो स्टेटमेंट आहे आणि चेंजेस इन वर्किंग कॅपिटल आहे ते कशा पद्धतीनं तयार केले जाते याविषयी आपल्याला माहिती बघायची आणि या, या फंड फ्लो स्टेटमेंटवरती काही प्रॉब्लेम आपल्याला अभ्यासायचे आहेत पुढला आहे युनिट कॅश फ्लो स्टेटमेंट तर यामध्ये बघा काय काय बघायचं आहे मिनिंग आहे सिग्निफिकन्स आहे अँड लिमिटेशन ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे फ कॅश फ्लो स्टेटमेंटचा अर्थ त्याचं महत्व त्याच्या मर्यादा हे याचा अभ्यास करायचे त्यानंतरचा दुसरा पॉईंट बघा प्रिपरेशन ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट विथ रेफरन्स टू अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर तीन आणि कंसामध्ये दिलेला आहे इनडायरेक्ट मेथड ओनली म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड तीननुसार जे काही कॅश फ्लो स्टेटमेंट आहे हे कसं तयार केलं जाते याचा अभ्यास करायचा आणि याविषयी आपल्याला काही प्रॉब्लेम घ्यायचे आहेत पुढला युनिट फोर मार्जनल कॉस्टिंग अँड ब्रेक इव्हन अॅनालिसिस देण्यात आलेला आहे तर यामध्ये बघा मिनिंग आहे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॅडव्हान्टेज ऑफ मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे मार्जिनल कॉस्टिंग काय आहे थोडक्यात त्याचा अर्थ बघायचा आहे त्याचे फायदे आणि त्याचे जे काही तोटे आहेत ते बसायचे आहेत आपल्याला त्यानंतर कॉस्ट व्हॅल्यूम प्रॉफिट अॅनालिसिस कॉस्ट व्हॅल्युम प्रॉफिट अॅनालिसिस याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे ब्रेक इव्हन अॅनालिसिस प्रॉफिट व्हॅल्यूम व्हॅल्यूम रेशिओ मार्जिन ऑफ सेफ्टी अँड अँड मेंटेनिंग द डिझायर लेवल ऑफ प्रॉफिट मग यामध्ये बघा प्रॉफिट व्हॅल्यूम रेशो काय आहे याविषयी माहिती बघायची नंतरचा घटक आहे जे काही मार्जिन ऑफ सेफ्टी अँड मेंटेन मेंटेनिंग द डिझायर लेवल ऑफ प्रॉफिट मार्जिन ऑफ सेफ्टी काय असते याविषयी आपल्याला माहिती बघायची आणि जे काही डिझायर लेवल ऑफ प्रॉफिट काय असतो याविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे आणि त्या टॉपिकवरती काही प्रॉब्लेम घ्यायचे आहेत आपल्याला तर पुढला पॉईंट आहे जे काही बजेट अँड बजेटरी कंट्रोल तर त्यामध्ये बघा काय दिले बजेट अँड बजेटरी कंट्रोलमध्ये मिनिंग आहे ऑब्जेक्टिव ॲडव्हान्टेज अँड लिमिटेशन ऑफ बजेट अँड बजेटरी कंट्रोल तर अर्थ बजेट अँड बजेटरी कंट्रोलचा अर्थ त्यानंतर ऑब्जेक्टिव जे काही उद्दिष्ट आहेत ते ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन ऑफ बजेट अँड बजेटरी कंट्रोल म्हणजे जे काही फायदे आणि ज्या काही मर्यादा किंवा तोटे आहेत ते बघायचं आहे त्यानंतर प्रोडक्शन बजेट कसं तयार केलं जातंय याविषयी आपल्याला माहिती बघायची आणि शेवटचा आहे सेल्स बजेट सेल्स बजेटविषयी माहिती बघायची म्हणजे प्रोडक्शन बजेटचे काही प्रॉब्लेम घ्यायचे सेल्स बजेटचे प्रॉब्लेम काही घ्यायचेत या टॉपिकमध्ये अशा पद्धतीने हे मॅनेजमेंट अकाउंटिंगचा सिलेबस आपण थोडक्यामध्ये सांगू शकतो पुढल्या लेक्चरमध्ये इंडियन इकॉनॉमिकचा सिलेबस लिहून घेऊ आणि जे काही लेक्चर होतील इथून त्या लेक्चरमध्ये प्रत्येक युनिटमधला एक एक घटक आपण अभ्यासणार आहात ओके मग राहिलेल्या पुढल्या लेक्चरमध्ये बघू Thank you.